साधक रहता वाचो काय ठळक घडामोडी। पेट्रोल घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधाराला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक। पालकमंत्र्यांच्या आदेशाला आठवडा उलटला असला तरी जिल्ह्यातील कोणत्याही महानगरपालिकेने स्वाइन फ्लूची लस खरेदी केली नसल्याचे उघड। नवप्रकाश योजनेच्या माध्यमातून थकबाकी वसूल करण्यात महावितरणाला येत आहे अपयश। नवीन रिक्षा परवाना अडकल्या दलालांच्या विळख्यात। लोकल ट्रेन मध्ये चालणाऱ्या गुंडागिरीवर आरपीएफचा राहणार वॉच। ठाणे रेल्वे स्थानकातील मृत अवस्थेत असलेल्या आरोग्य केंद्राला मनसेने टाळे लावण्याचा केला प्रयत्न। पेट्रोल घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधाराला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। पेट्रोल पंपामध्ये हेराफेरी करून ग्राहकांची लूट करणाऱ्या मास्टर माइंडला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेळगाव येथे बेड्या ठोकल्यात। या फसवणुकीचे कनेक्शन परदेशात पोहोचले असावे अशी शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे। प्रशांत नुलकर असे अटक करण्यात आलेल्या मास्टर माइंडचे नाव आहे। तो गेले अनेक दिवस फरार होता। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस त्याच्या मार्गावर होते। अखेर काल बेळगाव येथील हुबळी येथे तो पोलिसांना सापडल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले। 15 जुलै पर्यंत त्यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे। राज्यातील 98 पेट्रोल पंपावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापे मारले होते। त्यापैकी 56 ठिकाणी ग्राहकांकडून पेट्रोलचे पैसे घेऊन त्यांना पुरेशा प्रमाणात पेट्रोलचे वितरण केले जात नव्हते। 5 लिटर पेट्रोल मागे 40 ते 300 मिलीलिटर कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची लूट केली जात होती। राज्यासह देशभरात अशा प्रकारे पेट्रोल पंपावरील मशीन मधील चिप द्वारे पेट्रोलची चोरी केली जात असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले। पेट्रोल पंपावरील घोटाळ्यात आतापर्यंत 23 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 2 पेट्रोल पंप मालक, 6 व्यवस्थापक, 12 तंत्रज्ञ, 3 सॉफ्टवेअर इंजिनियरचा समावेश आहे। तर 12 जणांनी अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे। त्यांना देखील लवकरच अटक करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले। पोलिसांनी छापे टाकलेल्या पेट्रोल पंपावरून 195 पल्सर कार, 22 सेन्सर कार्ड, 71 कंट्रोल कार्ड, 61 की पॅड जप्त करून संबंधित कंपनीच्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवले असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले। विवेक शेट्टे, प्रकाश देऊलकर, राकेश वेगळा हे त्रिकूट हे रॅकेट चालवत आहेत। आणखीन 14 जणांचा या गुन्ह्यात सहभाग असून त्यांच्या मागावर पोलीस असल्याचे परमवीर सिंग यांनी सांगितले। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। पालकमंत्र्यांच्या आदेशाला आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील कोणत्याही महानगरपालिकेने स्वाइन फ्लूची लस खरेदी केली नसल्याचे उघड झाले आहे। स्वाइन फ्लूचे 15 जणांचा बळी जाऊनही आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होत नसल्याने पालकमंत्र्यांनी प्रत्येक पालिकेला प्रतिबंधात्मक लसीची खरेदी करण्याचे आदेश दिले, पण आठवडा उलटल्यावरही एकाही महापालिकेने अद्याप लस खरेदी न केल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे। पालिकांच्या आरोग्य यंत्रणा अशा हातावर हात ठेवून बसलेल्या असताना खासगी रुग्णालयात मात्र घसघशीत किमतीला या लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे त्याचे वास्तव उघड झाले। जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे थैमान घातले असताना शासनाकडे स्वाइन फ्लूची लसीचा तुटवडा असल्याची बाब उघडकीस आली। त्यानंतर तातडीने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच महापालिकांना स्वाइनची लस तातडीने खरेदी करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्याला आठवडा उलटला तरीही अद्याप एकाही महापालिकेने तिची खरेदी न करता पालकमंत्र्यांच्या आदेशाला ठाणे खाडीत बुडवले आहे। परंतु ही लस लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी सर्वच महापालिकांकडून प्रयत्न सुरू असल्याची
सर्वा सर्व आरोग्य उपसंचालक विभागाने केली आहे। जिल्ह्यात स्वाइन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता 15 झाली आहे। ठाणे जिल्ह्यात जानेवारी पासून 10 जुलै पर्यंत स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या 355 झाली आहे। यामध्ये अजूनही 130 रुग्ण जिल्ह्यातील विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर स्वाइन फ्लूने दगावणाऱ्या रुग्णांचा आकडा आतापर्यंत 15 वर गेला आहे। यामध्ये सर्वाधिक 11 रुग्ण ठाणे महापालिका हद्दीतील आहेत, तर उपचारासाठी दाखल झालेल्या 130 रुग्णांपैकी ठाणे महापालिका हद्दीत 92, कल्याण डोंबिवली 22, नवी मुंबई 12 आणि मीरा भाईंदर 4 रुग्णांचा समावेश आहे। तर दुसरीकडे आतापर्यंत 210 स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचार घेऊन घरी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप। नवप्रकाश योजनेच्या माध्यमातून थकबाकी वसूल करण्यात महावितरणाला अपयश येत आहे। थकबाकीदारांना अभय देत महावितरणाद्वारे नवप्रकाश योजना सुरू करण्यात आली असली तरीही या योजनेच्या माध्यमातून 14 कोटींची वसुली भांडूप परिमंडळातील सर्व केंद्रातून झालेली आहे। आतापर्यंत या योजनेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ग्राहकांच्या थकबाकीची वसुली करण्यात महावितरणाला अपयश येत आहे। थकबाकीदारांना अभय देऊन त्यांच्यासाठी महावितरणाद्वारे नवप्रकाश योजना जाहीर केल्यानंतरही भांडूप परिमंडळातील ठाणे आणि वाशी झोनमधील एकूण 319 कोटींच्या थकबाकीपैकी केवळ 14 कोटी रुपयांची वसुली आतापर्यंत झालेली आहे। यापैकी ठाणे विभागातर्फे 6 कोटींची वसुली झाली। विलंब आकार आणि दंडाच्या रकमेमध्ये सवलत मिळणार असून सुद्धा बिल भरण्याकडे लोकांनी पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट होत आहे। 2008 पासून महावितरणाद्वारे नवप्रकाश योजना सुरू करण्यात आली, त्यानंतर दरवर्षी ही योजना राज्यभरात राबविण्यात येते। गेल्या वर्षी योजना जाहीर केल्यावर आतापर्यंत 4 वेळा योजनेला मुदतवाढ मिळाली आहे। मुरबाड पट्ट्यातील ग्रामीण भागांमध्ये महावितरणाच्या ग्राहकांची थकबाकी आहे, त्याचबरोबर मुंब्रा, दिवा, शीळ, डायगर या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर येणे बाकी आहे। महावितरणाद्वारे येत्या काळात थकबाकी वसुलीसाठी आक्रमक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली। यासाठी बैठक घेण्यात आली असून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। आतापर्यंत महावितरणाद्वारे भिंती चित्र लावून थकबाकीदारांमध्ये जागृती केली होती, त्याचबरोबर वसुलीसाठी विशेष पथक सुद्धा तयार करण्यात आले असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। नवीन रिक्षा परवाना दलालांच्या विळख्यात अडकला आहे। मागेल त्याला रिक्षा टॅक्सी परवाना या परिवहन विभागाच्या या घोषणेनंतर रिक्षा परवान्याचा अर्ज दाखल करण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर अर्जदारांची झुंबड उडालेली असतानाच या प्रक्रियेलाही दलालांचा विळखा पडलाय। 16,000 रुपयांच्या DD सह योग्य कागदपत्रे सादर केल्यास
अर्जदारांचा अर्ज स्वीकारण्याचा नियम आहे, मात्र तोंडी आदेशाची ग्वाही देत गेल्या 8 दिवसापासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज सादर करण्यासाठी हेलपाटे घालणाऱ्या सर्वसामान्य अर्जदारांची बोलवण केली जात असतानाच मागच्या दाराने आलेल्या दलालांच्या अर्जांना स्वीकृती मिळत असल्याने सर्वसामान्य अर्जदार हवालदिल झालेत, त्यामुळे परवाना मिळवण्याच्या या खेपेलाही पदरी निराश आल्यास शिफ्ट पद्धतीने रिक्षाचे मीटर डाऊन करण्याची वेळ सर्वसामान्य अर्जदारांवर येण्याची शक्यता आहे. 26 नोव्हेंबर 1997 पासून रिक्षा परवाने देण्याची पद्धत सरकारने बंद केली, त्यातच रद्द रिक्षा परवाने दंड भरून नूतनीकरण करण्याची विशेष मोहीम RTO कडून राबवण्यात आली होती. तसेच लॉटरी पद्धतीनेही रिक्षा परवान्याचे वितरण करण्यात आले होते. मात्र स्वतःचा परवाना नसलेले रिक्षा चालक लाखो रुपयांची रक्कम मोजून 2 ते 3 वर्षांसाठी अधिकृत परवाना धारकाचा परवाना वापरून रिक्षा चालवत होते. काहींना शिफ्ट पद्धतीत रिक्षा चालवण्यापासून पर्याय नव्हता. मात्र जून पासून परिवहन विभागाच्या मागेल त्याला रिक्षा टॅक्सी परवाना देण्याच्या निर्णयानंतर ठाणे RTO कार्यालयात दररोज 200 अर्ज आले. 19 जून पासून आतापर्यंत 5000च्या आसपास RTO कडे अर्ज दाखल झाले, मात्र कोणत्याही पद्धतीत अर्ज दाखल करून घेणे रोखण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना सर्वसामान्य अर्जदारांचे अर्ज रोखण्याचा प्रकार RTOच्या काही कर्मचाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये अर्जदारांच्या अर्जात त्रुटी दाखवून अथवा अर्ज स्वीकारणे बंद असल्याचे सांगून सर्वसामान्य अर्जदारांची बोलवण केली जात आहे, तर दुसरीकडे RTO कार्यालयाभोवती बिनधास्तपणे वावरणाऱ्या दलालांच्या माध्यमातून आलेल्या अर्जांची स्वीकृती मात्र बिनबोबाड सुरू असल्याचा आरोप अर्जदार अविनाश भालेराव यांनी केलाय. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. लोकल ट्रेन मध्ये चालणाऱ्या गुंडागिरीवर RPFचा वाज राहणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी कर्जत कसारा आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. या प्रवासादरम्यान दरवाजे अडवून प्रवाशांची हुलडबाजी दादागिरी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. त्याची दखल घेत मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने कठोर कारवाईचा निर्णय घेतलाय. सकाळ आणि सायंकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये दरवाजे तसेच जागा अडविणाऱ्या हुल्लडबाजांवर RPF कडून नजर ठेवली जाणार असून त्यासाठी RPF कडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत लोकलमध्ये रोजच्या प्रवाशांचे गट मोठ्या प्रमाणावर असतात. बदलापूर किंवा अंबरनाथहून लोकल पकडली तर ठाण्याला उतरणारे प्रवासी बदलापूर पासून दरवाजात एक बाजू अडवून ठेवतात. यामुळे विठ्ठलवाडी स्थानकातून उतरणाऱ्या किंवा चढणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. बऱ्याचदा या स्थानकात चढण्या उतरण्यावरून वाद होतात आणि वाद शिवीगाडीवरून हातापायीपर्यंत जातात. तसेच या लोकलमध्ये नेहमीच्या प्रवाशांचे गट असल्याने नवीन प्रवासी आल्यास त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व घटनांवर आता RPF वॉच ठेवणार आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. ठाणे रेल्वे स्थानकातील मृत अवस्थेत असणाऱ्या आरोग्य केंद्राला मनसेने टाळे लावण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव उप शहर अध्यक्ष विश्वजीत जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व मनसैनिकांनी ठाणे स्थानकावरील मृतावस्थेत असलेल्या प्रथमोपचार केंद्राला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला असून ठाणे रेल्वे स्टेशन येथील बंद असलेल्या प्रथमोपचार केंद्राबाबत जाब विचारला व उपलब्ध असलेल्या प्रथमोपचार केंद्रामध्ये गेल्या 4 महिन्यापासून येथे डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे सदर केंद्र धूळखात पडले आहे, त्यामुळे अनेक लोकांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे। तसेच यामुळे मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। ठाणे रेल्वे स्थानकातून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, यावेळी या प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। मात्र हे प्रथमोपचार केंद्र बंद असल्यामुळे त्यांना त्यांची घोर निराशा होत आहे। या निषेधार्थ आज मनसे ठाणे शहर अध्यक्ष व मनसे कार्यकर्त्यांनी शाखा प्रबंधकांची भेट घेऊन येत्या 2 दिवसात जर डॉक्टर कर्मचारी या प्रथमोपचारासाठी लागणारी औषधे याची व्यवस्था करण्यात आली नाही तर या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण नृत्यमंचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे। धन्यवाद।